सुस्वागतम संगीता भाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इतिहास इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक पाचवे आपण अभ्यासत आहोत प्रकरणाचं नाव आहे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा यामधील पाच उपघटक आहेत त्यापैकी आपले तीन उपघटक पूर्ण झालेले आहेत व्हिडिओ लेक्चर तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता सुधारणा पर्व धार्मिक सुधारणा चळवळी आणि आज आपण अभ्यासणार आहोत चौथा उपघटक समाजसुधारकांचे कार्य चला तर पाहूया भारताच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करण्यात समाजसुधारकांचे कार्य आपण पाहूया समाज समाजसुधारकांचे कार्य त्यातील पहिलं नाव आहे सर सय्यद अहमद खान यांचा जन्म अठराशे सतरामध्ये दिल्ली येथे झाला त्यांचे उर्दू पर्शियन अरेबिक आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते पहा अतिशय हुशार सर सय्यद अहमद खान दिल्ली येथे जन्मलेले आईने अकबरी अबुल फैज याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेला हा ग्रंथ ऐने अकबरी हा ग्रंथ जो आहे तो अबुल फैज याने लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथाचा विषय आहे सम्राट अकबराच्या प्रशासनाच्या पद्धतीवर आधारित तो आहे या ग्रंथाचे संपादन त्यांनी केलेलं आहे पा सर सय्यद अहमद खान यांनी अठराशे चौसष्ट मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटी स्थापन केली आणि मुस्लिम धर्मियांच्या लोकांसाठी एक सोसायटी स्थापन केली तिचं नाव सायंटिफिक सोसायटी या सोसायटीचे सदस्य इतिहास विज्ञान आणि राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करणारे होते आणि जे सदस्य होते ते इतिहास विज्ञान राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करत असत पहा अठराशे एकोणसत्तरमध्ये इंग्लंडला गेले सर सय्यद अहमद खान ते इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली हे नाव लक्षात ठेवा मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली नंतर या कॉलेजचे रूपांतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले आणि तेच अलीगड मुस्लिम युनिवर्स युनिव्हर्सिटी झालेली आहे आजही आहे अहमद खान यांनी मोहम्मद सोशल रिफॉर्मर या नावाचे एक नियतकालिकही सुरू केले नियतकालिक वर्तमानपत्र मोहम्मद सोशल रिफॉर्मर त्यांनी आधुनिक शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला आधुनिक शिक्षण मिळालं पाहिजे लोकांना आणि विज्ञान तंत्रज्ञानाचंही मिळालं पाहिजे याचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे चला शोधूया अधिक माहिती शोधा बरं अमृतसर येथे स्थापन झालेल्या सिंगसभा या सभेची माहिती मिळवा इंटरनेटच्या माध्यमातून आंतरजालाच्या माध्यमातून ही माहिती तुम्ही मिळवा अमृतसर येथे स्थापन झालेल्या सिंगसभा या सभेची माहिती मिळवा आता पाहूया दुसरे समाजसुधारक सुधारक, सुधारक आहेत ताराबाई शिंदे यांचा जन्म अठराशे एकोणचाळीसमध्ये झाला त्यांनी स्त्री पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा निबंध लिहिला म्हणजे स्त्रियांच्या आणि पुरुषांची परिस्थिती काय आहे याची तुलना केली यातून त्यांनी अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला आणि समाजातलं दय्यम स्थान स्त्रियांना आणि त्यांना माणूस म्हणूनही वागणूक नाही किंवा स्त्रियांचे हक्कही त्यांना मिळत आहेत याबाबत त्यांनी जहाल भाषेत लेखन केलेलं आहे स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केलेला आहे विधवा विवाह हो, स्त्री शिक्षण सतीप्रथाबंदी या सुधारणांच्या पुढे जाऊन ताराबाई शिंदे यांनी थेट स्त्री पुरुष समानतेची मागणी केली अतिशय धाडसाचं पाऊल आहे पहा पा त्यांनी विधवा विवाह स्त्री शिक्षण सतीप्रथा याच्या विरुद्ध तर ते बोलणं आहेच परंतु सगळ्यात महत्वाची मागणी केली स्त्री आणि पुरुष समान आहेत त्यांचे हक्क समान आहेत त्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे ही, ही मागणी करणाऱ्या या ताराबाई शिंदे समाजसुधारक हे त्या काळाचा विचार करता अत्यंत धाडसाचे होते आणि तो काळ आहे पहा आठ अठराव्या शतकामध्ये अतिशय हा धाडसी विचार मांडलेला आहे पुरुष सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या त्या भारतातील पहिल्या विचारवंत पुरुषी सत्तेला आव्हान देणाऱ्या या पहिल्या विचारवंत भारतातील होत ताराबाईच्या दृष्टीने धर्मस्त्रियांचे दमन करणारा आहे दमन करणारा खाली खेचणारा वाईट करणारा आहे धर्म स्त्रियांचे दमन करणारा आहे दाबून टाकणारा आहे कारण काय तर तो पुरुषांनी निर्माण केलेला आहे पुरुषांनी नियम घालून दिलेले आहेत आणि ते स्त्रियांनी पाळावे लागतात आणि स्त्री पुरुष जर समान आहेत तर दोघांना वेगवेगळे नियम का असे त्यांचे प्रश्न महात्मा ज्योतिराव फुले यांनी ताराबाईच्या विचारांचे समर्थन करून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले ताराबाईंना मात्र महात्मा फुलेने साथ दिलेली आहे आणि ताराबाईंच्या विचारांचं समर्थन केलं ताराबाईंच्यावर जे टीका करत होते त्या त्या टीकेला उत्तर महात्मा फुले दिलेलं आहे पुढचे आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन केली सोसायटी किंवा संस्था डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून मुंबईत परळ देवणार या भागात तसेच पुणे येथे मराठी शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगशाळा काढल्या त्यांनी शिक्षणाच्यासाठी कार्य केलेलं आहे व्यावसायिक शिक्षण देणारं आणि उद्योगाचं शिक्षण देणाऱ्या शाळा मुंबई पुणे येथे काढलेल्या आहेत पुण्यातील पर्वतीचा मंदिर प्रवेश सत्ता सत्याग्रह पुण्यामध्ये पर्वतीचा जो भाग आहे पर्वतीवर डोंगरावर मंदिर आहे तिथे प्रवेशासाठी सत्याग्रह दलितांची शेतकी परिषद दलित दलित शेतकरी लोकांची परिषद संयुक्त मतदारसंघ योजना या संदर्भात त्यांनी जनजागरण केले लोकांची जागृती केलेली आहे शिक्षणाच्या संदर्भात त्यांच्या हक्कांच्या संदर्भात आणि त्यांची सोसायटी आहे डिप्रेस क्लासेस मिशन मिस मिशन हे लक्षात ठेवा डिप्रेस क्लासेस मिशन ही सोसायटी लक्षात ठेवा यानंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार म्हणतो आपण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वांवर समाज उभारणी करण्याचे ठरवले ही तीन तत्व फार महत्त्वाची आहेत स्वातंत्र्य समता आणि बंधुता जाती संस्थेला विरोध आणि समतेला प्राधान्य देणारा लढा त्यांनी उभारला जाती व्यवस्थेलाच विरोध केलेला आहे त्यांनी सर्व माणूस समान आहे या समानतेला महत्त्व दिलं आहे बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समाजाला संदेश दिला आहे बहिष्कृत किंवा बहिष्कृत हितकारिणी ही त्यांची सभा त्यामार्फत संदेश काय दिला अतिशय महत्त्वाचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जे अशिक्षित अडाणी अस्पृश्य लोक आहेत त्यांना संदेश दिलेला आहे अगोदर शिका नंतर संघटित व्हा आणि नंतर संघर्ष करा आणि आपले हक्क मिळवा यातूनच पुढे महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला की अस्पृश्य लोक पिण्याच्या पाण्याला स्पर्श करू शकत नव्हते तळ्याला स्पर्श करू शकत नव्हते तो त्यांनी हक्क या अस्पृश्यांना मिळवून दिलेला आहे महाडीतील त्या तळ्यावर जाऊन त्यांनी पाण्याला स्पर्श केलेला आहे म्हणजे सार्वजनिक पानवठे सर्वांना खुले असले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली म्हणजे पानवठ्यावर स्पृश्य अस्पृश्य भेद नसावा सार्वजनिक ठिकाणी जी पाण्याची व्यवस्था आहे ती सर्वांना समान असावी असं मत मांडलेलं आहे त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले मनुस्मृती हा धार्मिक ग्रंथ आहे की ज्यामध्ये मानवाने कसं आचरण करावं कसं राहावं वागावं बोलावं किंवा त्याच्या जीवनविषयक काही नियम घालून दिलेले विशेषतः स्त्रियांनाच नियम घालून दिलेले आहेत जातीधर्माला पंथभेदाला भेदाभेद विषमता निर्माण करणार हा धर्मग्रंथ आहे म्हणून त्याचं आंबेडकरांनी दहन केलेलं आहे जाळून टाकला नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना मुक्त प्रवेश मिळावा यासाठी एकोणीसशे तीसमध्ये सत्याग्रह ना नाशिकला काळाराम मंदिर आहे मंदिरामध्ये मंदिरा अस्पृश्यांना प्रवेश नव्हता तिथे प्रवेश मिळावा म्हणून एकोणीसशे तीसला सत्याग्रह केला या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले होते आणि तिथे नेतृत्व नाशिकला केलेलं आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड वृत्तपत्रे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे अतूट नाते होते जनजागरण करणे आणि लढा उभारणे या कामासाठी त्यांनी वृत्तपत्रांकडे चळवळीचे एक हत्यार म्हणून पाहिले म्हणजे वृत्तपत्र आणि आंबेडकरांचं नातं इतकं दृढ आहे की त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकजागृती लोकांना माहिती करून देणं ज्ञान द्याणं आणि लढा उभारणं त्यासाठी चळवळ उभारणं याचं एक त्यांनी हत्यार म्हणून पाहिलेलं आहे त्या वृत्तपत्रांकडे त्यांनी पाश्चात्य देशात जाऊन जे शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजाला सुधारण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे त्यासाठी मुकनायक बहिष्कृत भारत जनता आणि समता अशी वृत्तपत्रं त्यांनी सुरू केली ही नावं लक्षात ठेवा मुकनायक बहिष्कृत भारत जनता आणि समता ही वृत्तपत्र सुरू केली आणि यातून समाजाच्या सुधारण्याचे प्रयत्न होते कष्टकरी वर्गाला उज्ज्वल भवितव्य लाभावे म्हणून आणि जे कष्ट करणारे लोक आहेत त्यांना भविष्य चांगलं लाभावं म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला त्यांनी पक्षाची स्थापना केली स्वतंत्र मजूर पक्ष पुढे शेड्युल कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन करून समतेवर आधारित समाज रचना निर्माण करण्यावर भर दिला की ज्या समाजामध्ये समानता असेल समतेवर आधारित समाज रचना निर्माण करण्यासाठी त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन हा पक्षही स्थापन केलेला आहे एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि एकोणीसशे छप्पन्नमध्ये त्यांनी बौद्ध धर्मामध्ये स्वीकार किंवा प्रवेश केलेला आहे हिंदू धर्म त्यांनी त्याग केलेला आहे भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी मोठे योगदान दिले आणि पुढे भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्याने मिळाल्यानंतर राज्यघटना निर्मितीमध्ये मसुदा समितीचे ते प्रमुख होते त्यामुळे राज्यघटना निर्मितीमध्ये त्यांचं खूप मोठं कार्य आहे आज जी घटना आहे ती त्यांनीच दिलेली आहे स्त्रियांनाही बरेचसे हक्क त्यांच्याच प्रयत्नातून मिळालेले आहेत पुढचे समाजसुधारक पाहूया आपण रामस्वामी राय नायकर रामस्वामी नायकर तामिळनाडूतील एरोडा या शहरात अठराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये रामस्वामी नायकर यांचा जन्म झाला आता हे दक्षिणेतले तामिळनाडूतले आहेत हे समाज सुधारक एकोणीसशे वीसमध्ये मध्ये त्यांनी काँग्रेसमधून आपल्या कार्यास सुरुवात केली कालखंड आहे एकोणीसशे वीसच्या काळात त्यांच्या कामाला सुरुवात झाली गांधीवादी विचारसरणीचा स्वीकार करून स्वदेशीचा प्रसार आणि जातींना मंदिर प्रवेश यासाठी ते सुरुवातीला कार्यरत होते आणि सुरुवातीला काम त्यांनी काय केलं तर महात्मा गांधीजींची विचारसरणीचा स्वीकार केलेला होता स्वदेशी आपल्या स्वदेशीच्या वस्तू वापरायच्या आणि सर्व लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं तसेच अस्पृश्यावरील निर्बंध दूर करण्यासाठी काम केलं अस्पृश्य लोकांना वेगळी वागणूक होती त्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे त्रावण कोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता अस्पृश्यांविरुद्ध स्पृश्य अस्पृश्य जो वाद आहे त्यामध्ये झालेले सत्याग्रह आहे तिथे वायकोम सत्याग्रह त्यांनी भाग घेतलेला होता तामिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केले वर्णव्यवस्था बालविवाह या विरोधात त्यांनी लढा उभारला वर्णव्यवस्था म्हणजे जी जाती व्यवस्था निर्माण झालेली आहे उच्च नीचतेची भेदाभेदाची विषमतेची आणि बालविवाह याच्या विरोधात त्यांनी काम केलं या कामामुळे लोक त्यांना पेरियार पेरियार याचा अर्थ आहे महान आत्मा म्हणून ओळखू लागले पेरियार म्हणू लागले लोक त्यांना ते प्रभावी वक्ते आणि लेखकही होते बोलणं आणि भाषण आणि लेखन अतिशय उत्तम कला त्यांना होते त्यांनी स्त्रियांचे हक्क संतती नियमन या विषयांवर क्रांतिकारक भूमिका घेतली स्त्रियांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत आणि कुटुंबात मुलांची संख्या नियंत्रित असली पाहिजे या विषयांवर त्यांनी अतिशय क्रांतिकारक भूमिका घेतलेली आहे पुढच्या समाजसुधारक आहेत कमला देवी चट्टोपाध्याय कमला देवी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या एकोणीसशे तीसमध्ये मध्ये मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांना सहभाग घ्यायला परवानगी द्यावी यासाठी त्यांनी महात्मा गांधीजींचे मन वळवले तुम्हाला माहिती आहे की एकोणीसशे तीसमध्ये मध्ये मिठाचा सत्याग्रह झाला मीठसुद्धा भारतीयांच्या मालकीचं नव्हतं त्याला मीठभर मुठभर मीठ उचलून महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केलेला आहे आणि इथे स्त्रियांना भाग घ्यायला परवानगी नव्हती परंतु कमला देवी यांनी महात्मा गांधीजींना सांगितलेलं आहे गांधीजींचं मन वळवलेलं आहे आणि मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचा सहभाग मग झाला त्यांनी स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भात जन्मभर काम केले स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या समाजसुधारक मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलनं केली कष्टकरी कामगार शेतकरी यांच्या प्रश्नांवरही आंदोलनं केली शेतात काम करणाऱ्या ज्या शेतमजूर स्त्रिया आहेत त्यांच्यासाठीही काम केलंय शेतमजूर स्त्रियांना न्याय वागणूक मिळावी यासाठी त्या आग्रही होत्या शेतातील शेतमजुरांना न्याय मिळाला पाहिजे कारखान्यात स्त्रियांसाठी कामाचे चांगले वातावरण असावे असा आग्रह त्यांनी धरला आणि ज्या स्त्रिया कारखान्यात काम करतात त्यांच्यासाठी वातावरण चांगलं असलं पाहिजे त्याप्रमाणे स्त्रियांना बाळणपणाची पगारी रजा मिळावी म्हणूनही त्यांनी पाठपुरावा केला एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव चळवळीत इंग्रजांनी त्यांना वर्षभर तुरुंगात ठेवले आणि एकोणीसशे बेचाळीसची ची भारतात जी चले चळवळ झाली त्या काळात व वर, वर, एक वर्षभर त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागलेला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा